आंबेडकरी चळवळ आणि गायक कलाकार यांचे योगदान या विषयावर महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक राजू बागुल व वैशाली किरण यांची जळगाव प्रतिनिधी संतोष ढिवरे यांनी घेतलेली खास मुलाखत. आंबेडकर जयंती उत्सव समिती पाळधी येथे आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक राजू बागुल व वैशाली किरण यांची मुलाखत आपल्यासाठी. बाबासाहेबांमुळे खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हे जे आहे लोकांपर्यंत तो एक लहान पहिल्या इयत्ते जाणार मूल असो की जीवनाच्या 70-80 वयापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत असणारा वयोवृद्ध माणसापर्यंत गाण्याच्या मार्फत लिखाणातून आम्ही लोकांना जागृत करतो आणि बाबासाहेबांचा एक संदेश देतो, शिका संघटित वा संघर्ष करा. गीत गायनातून धम्माचं पालन व्हावं, बाबासाहेबांच्या विचाराचं पालन व्हावं आणि बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिलेला आपल्याला, ज्या मताच्या अधिकाराने आपण या देशाचा राजा बनू शकतो, तो मताचा अधिकार विकला जाऊ नको पाहिजे. वोट बेचना बेटी बेचने के समान आहे असं बाबासाहेब म्हणतात आणि आम्ही आजचे कलावंत गाण्यातून हे सगळं मांडत असतो. साहेब, काही नवीन कलावंत जे असतात ते भडक अशा भाषेत गायकी करतात आणि आपल्याला कुठेतरी समाजामध्ये काहीतरी वेगळं करतोय आपण असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या भडक गाण्यामुळे दोन समाजामध्ये जेव्हा वाद निर्माण होतात, तर अशा नवीन गायकांना तुम्ही काय संदेश देणार? वास्तविक पाहता गाणं हे मी आधीच म्हटलं की वामनदादांनी जे केलं, जे लिहिलं, वामनदादांची गाणी होती. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, अशी गाणी अशी शब्द आता ऐकायला मिळत नाही. पण आजचे कलावंत जे विद्रोही भूमिका घेतात त्यामध्ये त्यांचा दोष नाही. आजचा वर्ग जो आहे, आजचा वर्ग शिकून जागृत झालेला आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली, बाबासाहेबांचे या देशावर अनंत उपकार आहेत. बाबासाहेबांनी वास्तविक देशप्रेम दाखवलं, देशभक्ती दाखवली. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. बाबासाहेब म्हणायचे कुठल्या धर्मात हिंदू म्हणून जन्माला येणं हे माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून जन्माला येणार नाही हे माझं वाक्य आहे, हे माझ्या हातात आहे. पण तरीसुद्धा बाबासाहेबांनी देशाचं नुकसान होईल, हिंदू धर्माचं नुकसान होईल असं काम केलेलं नाही. बाबासाहेबांनी शांतीचा संदेश देणारा ज्याचं जगात जगमे बुद्ध का नाम आहे यही भारत की शान आहे, तर तथागताचा धम्म स्वीकारला, हे बाबासाहेबांनी एवढं माणुसकीचं काम केल्यानंतर सुद्धा या देशामधली काही अमानवीय लोक आहेत, विषमतावादी लोक आहेत, जातीवादी लोक आहेत, जे आपल्या समाजावर मायमावल्यांवर खेडोपाडी अत्याचार होतात, गरिबांची घरं जाळली जातात, आम्हाला न्याय मिळत नाही. आजसुद्धा आम्ही इतक्या लाखोने बाबासाहेबांमुळे शिकलो सवरलो, पण आम्हाला आजसुद्धा तर वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं. आमच्यावर अन्याय अत्याचार होतात, त्या अन्याय अत्याचार झाल्यानंतर आम्ही क्रोधित होतो, मग त्या लेखणीला एक वेगळं रूप येतं. तो कलाकार चिडतो, तो चिडल्यानंतर त्याच्या भावना त्या लेखणीत मांडतो, तो विद्रोह मारतो, तो वाईट नाही. कारण तेव्हा त्याचं लिहिणं जर वाईट आहे तर मग हा जो देशामध्ये विषमतारूपी जो अन्याय होतो हा अन्याय बंद झाला पाहिजे. सर, आतापर्यंत आपण बरीच गाणी गायलेली आहेत, त्यापैकी आज आपण खानदेशात आहात, तर खानदेशात असल्यानंतर एक ऐराणी गाणं खास आमच्या महावाईच्या प्रेक्षकांसाठी आपण जर गायलं तर विनंती करतो आपल्यास. माझं मूळ गाणं पहिलं ज्या गाण्यामुळे ऐराणी गाण्यामुळे माझं नाव झालं, मला समाज ओळखू लागला आणि ते गाणं आजसुद्धा गायलं आणि त्या गाण्यासाठीच मला आधी लोक डोक्यावर उचलतात. ते गाणं गायलं की असं वाटतं त्या गाण्याला आज 20 वर्षापेक्षा अधिक काळ झाला, पण ते गाणं गाताना असं वाटतं की त्या गाण्याची निर्मिती आजच झाली, एवढा लोकांचा आनंद त्या गाणं गाताना दिसून येतं. ते गाणं होतं माझं की अरे हाव भी मनस मीच साहेब, तो भी मनस मीच साहेब, हाव भी मनस मीच साहेब, तो भी मनस मीच साहेब, पण मी मनस तुम्ही सगळा होई जा गायब, आमले पाहिजे फक्त आमना एक बाबा साहेब. बाबा गया सोडी सन
समद चोरस न राज होई गए बाबा गया सोडी सन समद चोरस न राज होई गया धर्म ना नावर यासन पोडवारा न काम काज होई गया ममना बाबा मुळे पोट वर तसव या भामटा या लफंगा या कसा मसा तोडणा वय असले आई मरी मायलो खाई व माय आणि असलं मरण चांगलं नाही होई व माय आणि या दळती तवय असले जाळाले राखेल नाही भेटी व माय यासले लाकडं भेटती त्या विवल्लात भेटती व माय आणि या दळती तवय असला पुरा जळगाव मालय गुरट वासुटी व माय ममाना बाबा मुळे पोट भरतसव पण लाजी लाजी जय भीम करतसव बाबा मुळे पोट भरतसव पण लाजी लाजी जय भीम करतसव या देशामध्ये बाबासाहेबांनी माणसाला माणूस बनवण्याचं काम केलं. या देशामध्ये जातीवादी व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था बाबासाहेबांचा ब्राह्मणाला कधी विरोध नव्हता. जी ब्राह्मणी व्यवस्था होती की म्हणे ब्राह्मणाचा जन्म मुखातून झाला आणि शूद्राचा जन्म पायातून झाला हे कसं शक्य. माझे गुरु चेतनदास लिहितात की जन्म जास्त कोई भी इन्सा ऊंचा आहे ना नीचा आहे. जन्म जास्त कोई भी इन्सा ऊंचा आहे ना नीचा आहे. देश को वीर शहीदों ने अपने लहू से सींचा है विद्या के बल पर ए चेतन मेरे भीम ने यह साबित कर दिया शूद्र अगर विद्वान है तो ब्राह्मण से भी ऊंचा है वो ब्राह्मण से भी ऊंचा है. जय भीम जय भीम. आज जळगावमध्ये जळगाव पाळधी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंदभाऊ नन्नावरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने माझा प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं माझं जळगावमध्ये आगमन झालं आणि या ठिकाणी महावाईस चॅनलचे प्रतिनिधी आमचे ढिवरेसाहेब माझ्या मुलाखतीसाठी या ठिकाणी त्यांचा वेळ देऊन माझा वेळ घेऊन माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला विनंती केली. या ठिकाणी त्यांचे मी आभार मानतो आणि मला ही जी संधी दिली या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवण्याची धिवरे साहेबांचे आणि मुकुंद नवरे साहेब यांचे आभार मानतो. साहेब आंबेडकरी चळवळ आणि आजचा समाज यामध्ये प्रबोधनाचा काय म्हणजे कितपर्यंत आपण प्रबोधनामध्ये आणि आंबेडकर चळवळीमध्ये आपण दुवा साधला जातो कशा प्रकारे. आंबेडकर चळवळीमध्ये आणि समाजामध्ये दुवा साधणारे आम्ही कोण. कारण ही चळवळ मुळात खऱ्या अर्थानं निस्वार्थीपणे आणि तळमळीने कसलाही स्वार्थ उराशी न बाळगता धनाची पैशाची बंगला गाडीची अपेक्षा न करता खऱ्या अर्थानं समाज जोडण्यासाठी आणि बाबासाहेबांची चळवळ उभारण्यासाठी प्रबोधनाच्या मार्फत जे वामनदादा कर्डकांनी काम केलं आम्ही फक्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ती चळवळ पुढं नेण्याचं काम करीत आहोत. आम्ही आज लाखोनं आहोत कलावंत केवळ महाराष्ट्रात नव्हे तर बाबासाहेबांची प्रबोधनातून चळवळ चालवण्यासाठी पूर्ण भारतभर कलावंत आहेत. पण तरीसुद्धा एवढ्या कलावंतामधून एक वामनदादा निर्माण होत नाही. मी असो की कुणी असो खऱ्या अर्थानं चळवळ राबवण्यासाठी ती तळमळ आणि जो निस्वार्थीपणा हवा तो कुणामध्येच नाही. आजकालचे गायक किंवा आजकालचे प्रबोधन करणारे लोक हजारोने लाखोने करोडोने झाले पण एक वामनदादासारखं कुणालाच करता येत नाही आणि करू शकत नाही. पण तरीसुद्धा आज समाजाची जी स्थिती आहे अनेक पक्ष अनेक पुढारी अनेक नेते गटाटतात विभागले गेले. काही लोक इतर पक्षामध्ये पदार्पण करून आपापल्या पद्धतीने आंबेडकर राबवण्याचं काम करीत आहेत. पण खऱ्या अर्थानं चळवळीमधून
बाबासाहेबांना अपेक्षित होतं सत्ताधारी होणं, आपली सत्ता येणं, सत्ता काबीज करणं, त्या गोष्टीपासून आपण फार लांब आहोत. तो प्रयत्न आजचे कलावंत, आजचे जे कलावंत आहेत ते जीवावर उदार होऊन जीवाची पर्वा न करता जेवढं ज्याला जमेल त्या पद्धतीने सर्व कलावंत जीवापार मेहनत करत आहेत आणि त्यामुळे कमीत कमी समाजामध्ये समाज जागृत होऊन त्या गीत गायनातून, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्यावर केलेले उपकार, बाबासाहेबांमुळे खातो तो घास आणि घेतो तो. मी गायिका वैशाली किरण, गेल्या 10 वर्षापासून या समाज चळवळीमध्ये काम करतो, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करतो. या चळवळीमध्ये काम करत असताना खूप साऱ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्या हालअपेष्टा सहन करून या ठिकाणी आज पोचले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं माझं एवढं मोठं नाव झालं समाजामध्ये की आज समाज मला ओळखू लागलाय की कोण वैशाली म्हणून. नाहीतर कोणी समाजामध्ये मला कोण वैशाली ओळखत नव्हतं, पण बाबासाहेबांची पुण्य आहे की आज मला समाजामध्ये एक एक छोटं लहान मुलापासून ओळखतो. मॅडम, आंबेडकरी चळवळीमध्ये जे गायकांचं योगदान आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? गायकाचं योगदान जे आता त्यांचं नाव झाले आनंद शिंदेपासून सगळं जे छोटे मोठे जे कलाकार आहेत आणि यांचं नाव झालं. आता आम्ही जे कलाकार आहेत या चळवळीमधले बरेचसे कलाकार आता नाव होण्यासाठी काही पण कोणते पण गाणे गातात, त्यांनी हे गाऊ नये असंच माझी या समाजाला या गायकाच्या समाजाला विनंती आहे की त्यांनी कोणतेही गाणे गाऊन आपलं नाव करू नये, कारण बाबासाहेबांनीहीच आपल्याला शिकवलेलं नाही. आपण कुणाला आदर्श म्हणता गायकीमध्ये? मी वामनदादा कर्डक, प्रतापसिंग बोदडे, माझ्या गुरु आदरणीय महाराष्ट्र सुप्रसिद्ध गायिका लता किरण या लोकांना. वामनदादाचं सर्वात आवडतं गाणं तुमचं कुठलं? भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारच्या तयाचे नारीच लोक असते. आणि आपण आतापर्यंत गायलेल्या गायन केलेल्यामध्ये सर्वात आपलं आवडतं आणि लोकप्रिय झालेलं असं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी जसं सांगाल तर बरं होईल. ज्या गीताने माझं मला कोकण अख्खा महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आहे ते गाणं आहे आदरणीय शशिकांतजी कापसे महाडचे, त्यांचं गाणं आहे सत्याग्रह भीमाचा तोचा उदार तळ्याचा, सत्याग्रह भीमाचा तोचा उदार तळ्याचा. नाचविले म्हणूला त्या बोटावर, नाचविले म्हणूला त्या बोटावर, वाघवाणी पिऊन पाणी उभा चौदर तळ्याच्या काठावर, वाघवाणी पिऊन पाणी उभा चौदर तळ्याच्या काठावर. हे माझं खूप आवडतं गाणं आणि या गाण्यामुळे मला सगळं कोकण सगळं महाराष्ट्र ओळखू लागलं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.